इतना क्वेश्चन कॉलेज है एलन कीज, एलन कीज की जस अपन नटबोल्ट काढण्या करता किंवा आवळण्या करता टाइट करण्या करता काय करतो स्पॅनर वापरतो, मग तो ओपन एंडेड स्पॅनर वापरता किंवा ऑफसेट स्पॅनर वापरता, कॉम्बो स्पॅनर वापरता, रिंग स्पॅनर वापरता किंवा सॉकेट वापरता किंवा पॉवर टूल्स वापरता। तसे या ठिकाणी एलन स्क्रू काढण्याकरता म्हणजे एलन बोल्ट काढण्याकरता तुम्हाला एलन कीचा उपयोग करावा लागतो। म्हणजे एलन बोल्ट कसला असतो, दिसायला काळा असतो, त्याचं हेड गोल असतं आणि हेडमध्ये वरून गाळा पाडलेला असतो। कसा गाळा पाडलेला असतो, षटकोनी आकाराचा गाळा पाडलेला असतो, त्यानंतर त्या हेडवरती उभ्या रेषा मारलेल्या असतात आणि खालच्या बाजूला रॉड असतो आणि त्या रॉडवरती काय केलेलं असतं, थ्रेड पाडलेले असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या थ्रेड असतात, BSW असतील, BSF असतील, त्या त्या लोडनुसार काय केलं जातं, कंपनी काय करत असते, ते थ्रेड पाडत असते। तर एलन बोल्ट किंवा एलन स्क्रू काढण्याकरता आणि टाईट करण्याकरता एलन कीचा उपयोग केला जातो। आता ही जी एलन की आहे ही सुद्धा दिसायला काळी आहे आणि एल टाईप आहे, बघा कशी आहे, एल टाईप आहे, आकार त्याचा कसा आहे, एल टाईप आहे। हे बघण्यापूर्वी आपण मागचं बघूया, हेक्सागोनल सॉकेट स्क्रू कीज एलन कीज आर मेड फ्रॉम हेक्सागोनल सेक्शन बार्स ऑफ क्रोम हेरेडियम स्टील। म्हणजे ही जी एलन की आहे याचं मटेरियल काय बघा, क्रोम हेरेडियम स्टील। कसलं मटेरियल आहे, क्रोम हेरेडियम स्टील, या धातूपासून एलन की तयार केलेली असते। त्यानंतर ही जी एलन की आहे ही षटकोनी आकारामध्ये बनवलेली आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही बाजूने बघा, इकडून बघा षटकोन दिसेल, इकडून बघा आकार त्याचा षटकोनीच तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर एल टाईप आहे, अशी इंग्रजी एल सारखं हे असं का, तर या ठिकाणी हा जो लांब असलेला जो भाग आहे तो तुम्हाला काय करावा लागतो, पकडावा लागतो किंवा त्याच्यामध्ये छोटीशी कमी लांबी असलेली पाईप त्याच्यामध्ये घालून तो एलन बोल्ट किंवा एलन स्क्रू काय करावा लागतो, काढावा लागतो किंवा टाईट करावा लागतो। ओके, त्यानंतर दीज आर हार्डन्ड अँड टेम्पर्ड, दीज आर बेंट टू एल शेप, दी साइज ऑफ एलन की इज आयडेंटिफाइड बाय द साइज अक्रॉस द फ्लॅट ऑफ द हेक्सागन। म्हणजे षटकोनी आकार समोरासमोरील बाजू सपाट असते, तिचा आकार हा एल एल सारखा असतो, हे आपण बघितलं। आता बघा या ठिकाणी यूज त्याचा उपयोग कुठे करायचा आहे, दे आर यूज टू टाइटन ऑर लूजन स्क्रूज हॅविंग इंटरनल हेक्सागन सॉकेट्स। हे सॉकेट आता अशा प्रकारचे सॉकेट तुम्हाला कुठे पाहायला मिळतात, अशा प्रकारे या ठिकाणी आपण दाखवले बघा, इथं थ्रेड आहे कसा, असा गोल भाग आहे आणि त्याला बाहेरून थ्रेड आहे, बाहेरून आट्या आहेत आणि इथं तिरप आहे पुढं खाली, खाली कसं आहे तिरप आहे, इथं खाली पण तिरप आहे आणि म्हटलंय त्याला सॉकेट स्क्रू, काय म्हटलंय सॉकेट स्क्रू। तर हा जो सॉकेट स्क्रू आहे हा लॉकिंग डिव्हाइस मध्ये वापरला जातो। म्हणजे कुठल्या ठिकाणी लॉकिंग डिव्हाइस वापरला जातो, समजा एखादी पुली आहे आणि गोल शाफ्टवरती ती पुली बसवलेली आहे, गोल शाफ्ट आहे समजा, त्या शाफ्टवरती पुली बसवली, बसवल्यानंतर ती पुली शाफ्टवरती फ्री फिरता कामा नये, मोकळी फिरू नये, याकरता काय केलं जातं, त्या पुलीमध्ये ड्रिल घेतलं जातं, थ्रेड पाडले जातात आणि त्याच्यामध्ये पुलीमध्ये ज्या ठिकाणी पुली असते, फ्री गाळा असलेली पुली असते, त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं सॉकेट स्क्रू बसवलं जातं। म्हणजे शाफ्टमध्ये पण गाळा, गोल शाफ्ट आहे समजा, तर काय करायचं, इथं ड्रिल घ्यायचं आणि बरोबर टेपर बनवायचं। कसं टेपर बनवायचं, हे जे टेपर असतं एवढंच टेपर त्या शाफ्टमध्ये बनवायचं, शाफ्टमध्ये गाळा असल्यामुळं काय होणार आहे बघा, हे जे सॉकेट आहे
तुम्ही काय केलं, कुली मधनं आवळत आवळत नेला. कशानं आवळला? एलन की ना आवळला. ही एलन की याच्यामध्ये घातली. कशामध्ये घातली? सॉकेट स्क्रू मध्ये अशी वरून सरकवली. इथं आता दाखवल्या कसला असतो दिसतोय, अक्रॉस फ्लॅट, समोरासमोरील बाजू सपाट, अक्रॉस द फ्लॅट. तर ही एलन की जी आहे ती काय केली, याच्यामध्ये बसवली. कशा? सॉकेट स्क्रू मध्ये. आणि हा सॉकेट स्क्रू कशामध्ये? पुलीच्या आतमध्ये. आणि हा पुलीच्या आतमध्ये असलेला जो स्क्रू आहे, अजून कुठपर्यंत जायला पाहिजे? शाफ्ट पर्यंत जायला पाहिजे. कुठपर्यंत? शाफ्ट पर्यंत. म्हणजे शाफ्ट आणि पुली हे काय होतील? एक जीव होतील. आणि जर समजा हे सॉकेट स्क्रू निघालं किंवा लूज झालं, तुम्ही समजा टाईट केलं नाही, तर काय होतं? शाफ्ट फिरेल पण पुली फिरणार नाही, पुली फिरेल पण शाफ्ट फिरणार नाही. का? कारण शाफ्ट आणि पुली हे तुम्ही एकजीव केलेलं नसतं. ते एकजीव करण्याकरता तुम्हाला काय वापरावं लागेल? सॉकेट स्क्रू वापरावं लागेल. ओके. त्यानंतर एलन बोल्ट. एलन बोल्ट कुठे वापरले जातात? आता जनरली टू व्हीलर वरती सुद्धा एलन बोल्ट आलेले आहेत. ट्रॅक्टर मध्ये सुद्धा एलन बोल्टचा वापर सध्या फास्टनिंग करिता करत आहेत कंपन्या. त्याचबरोबर कार मध्ये तर 50% वर एलन बोल्ट वापरू लागले आहेत. ट्रक मध्ये ठराविक ठिकाणी, उदाहरणार्थ इंजिन टायमिंग कव्हर, अशा ठिकाणी एलन बोल्टचा उपयोग केला जात आहे. तर एलन बोल्ट कसले असतात हे मग मी तुम्हाला सांगितले. ते सुद्धा काळे असतात आणि एलन कीच सुद्धा काळीच असते. आणि साईजनुसार काय करायचं असतं, ह्या एलन की, एलन बोल्ट किंवा अशा प्रकारचे सॉकेट स्क्रू काढण्याकरता किंवा आवळण्याकरता करायचा असतो. त्यानंतर एलन की इज अवेलेबल इन डिफरंट सीट्स इन प्लास्टिक वॅलेट्स. सरप्राइज ऑफ अ सेट ऑफ 8 म्हणजे 2 ते 10 मिलीमीटर या दरम्यान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे काय केलेलं असतात? ठेवलेले असतात. आणि त्याची साईज कशी आहे बघा, 2 मिलीमीटर पासून 10 मिलीमीटर पर्यंत तुम्हाला पाहायला मिळतात. 2 मिलीमीटर केवढं असतं हे आपल्याला माहिती आहे. स्टील रूलवरती आपण पाहतो, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे 2 पासून 10, आता 2 ते 10 म्हटल्यानंतर किती साईज असणार? 2 ची असते 3 ची असते 4 ची असते 5 6 7 8 आणि 10 ची. हे टोटल किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 अशा साईजच्या कीज त्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये घातलेल्या असतात. काम संपल्यानंतर परत पुसायचं असतं, ते पिशवीत नीट ठेवायचं असतं. आहे असं ऑइल लागलेलं ठेवायचं नाही. त्यानंतर पुढे अजून गेले बघा, फिगर 1 मध्ये साईज ऑफ एलन की, एक इंडिव्हिज्युअल पीसेस आर अवेलेबल ऑलो. 1 ची 2 3 4 5 6 8 12 14 17 19 22 24 27 32 36 अशा साईजेस मध्ये सुद्धा एलन कीज मिळतात. म्हणजे एलन कीज मिळतात म्हटल्यानंतर बोल्ट सुद्धा मिळतात, आहे की नाही? आता ही साईज किती बघा, 36 साईज. किरकोळ आहे का? नाही किरकोळ, एकदम बारीक असतो ते एक आहे बघा. म्हणजे एवढ्या मापापर्यंत सुद्धा ह्या एलन कीज आहेत, म्हटल्यानंतर बोल्ट सुद्धा तयार केलेले आहेत. अजून आपल्यात जास्त त्याचा वापर केला जात नाही. पण जर तुम्ही वॉक्सवॅगन वगैरे जर गाड्या बघितल्या, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एलन बोल्ट आहेत. हेक्झागोनल बोल्टचा वापर अतिशय अत्यल्प त्या ठिकाणी केलेला आहे. कुठल्या कंपनीने? फोर्ड कंपनी, वॉक्सवॅगन, ह्या ज्या गाड्या आहेत फॉरेनच्या गाड्या, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एलन बोल्ट वापरलेले आहेत. तर एलन बोल्ट म्हटल्यानंतर तुम्हाला एलन की लागेल. आता अजून दुसरे काय आहे बघा, गाळा षटकोनी. आता काय काय कंपन्या काय करणार, बोल्ट जे आहेत सपाट दिला जातो आणि काढण्याकरता साईडनं असे गाळे दिले.
साइड पाट साइड बाजूने गोल भाग आहे आणि बाजूने असे उभे गाळे गोल ते काढण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टूल वापरावं लागेल त्यानंतर बघा पुढे डिजिग्नेशन ऑफ एलएमपी हेक्सागोनल सॉकेट स्क्रू की ऑफ विद अक्रॉस फ्लैट 8 मिलीमीटर शॉल बी डिझाइनड एज की 8 इंडियन स्टैंडर्ड त्याचा नंबर किती आहे बघा 30 वेळेचे आणि अशा प्रकारची की असते चांगलं आपल्या लक्षात ठेवायचं म्हणजे दिसताना बारीक दिसतं पण आपल्याला त्या ठिकाणी 3 मार्क आपल्याला मिळवायचे आहेत त्यामुळे चांगलं लक्षात ठेवायचं ओके ह्याच्यामध्ये काय अडचण एलएम 3 मध्ये